लाजाळू। अकाउंट बघतात या अकाउंटच्या हेड आहेत, आता अजूनच कोपऱ्यात घुसत आहे। आता क्षणी पहिल्याच वेळेला हाय हॅलो नमस्कार। आज मी ना माझ्या ऑफिसमधून व्लॉगिंगला सुरुवात करते, तर नवीन एका व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मी शुभांगी अगदी मनापासून स्वागत करते। तर या आहेत माझ्या ऑफिसमधल्या कलीग आणि कलीगपेक्षा जास्त माझी मैत्रीण। मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं ना की ही जी विठ्ठलाची मूर्ती आहे ही माझ्या मैत्रिणीने दिली आहे, तर ती मैत्रीण हीच आहे। आणि या दिंडी करून आल्या आहेत दिवे घाटापर्यंत, म्हणून अशा ना लाल बुंद झाल्या आहेत। ऑलरेडी त्या खूप फेअर आहे फॉरेनर सारख्या, आणि त्यात त्या खूप लाल बुंद झाल्या आहेत। त्यांना भेटणंही होईल आणि माझं एक छोटं काम होतं ते करण्यासाठी म्हणून मी आज ऑफिसला आली आहे। तर व्लॉग हा शेवटपर्यंत बघत राहा, मी थोडं थोडं दाखवते की माझं ऑफिस कसं आहे। आणि खरं सांगू यायला हवं असं अजूनमधून, छान वाटायला लागलं मला। घरातून मला घर सोडवत नाही आणि आता इथं आल्यानंतर असं वाटतं यार खरंच छान वाटायला लागलंय जरा। आणि इथे त्यांचा डेस्क आहे, काम सुरू आहे। या अकाउंट बघतात, या अकाउंटच्या हेड आहे। मैत्रिणीला भेटवते जी यांच्या अंडर काम करते, तिला तुम्ही पाहिलंही असेल बऱ्याच ब्लॉग मध्ये, बरोबर काम करते अंडर नाही ओके, बट हायरार्की असते ना ऑफिसमध्ये। तर भेटू शकता यांना, या आहेत भाग्यश्री मॅम। कशी झाली मॅडम तुमची वारी? हे आहेत आमचे पाटील साहेब, बघू शकता तुम्ही, बघू शकता म्हटल्या त्यांनी चेहरा वळवलेला आहे, तर आय थिंक ते कम्फर्टेबल नाही आहेत, आपण नको त्यांना घ्यायला। या साईडला आला तर इकडेही अजून एक माझी मैत्रीण जी आता अजूनच कोपऱ्यात घुसत आहे। ही जी स्पेस आहे ना तिची कॉर्नर स्पेस, पूर्वी इकडे आमच्या आय टीवाले बसायचे, पण तिने आता ही सध्या जागा चेंज केली आहे, ती माझ्या बाजूला असायची पूर्वी। तर मी जेव्हा ऑफिस सोडलं ना त्यानंतर हिला करमायचं बंद झालं ऑफिसमध्ये, म्हणून तिने जागा चेंज केली माझ्या आठवणीत। मी ना माझ्या मैत्रिणीच्या घरी आली आहे आणि हे बघा इकडे मला काय दिसले, लाजाळू किती छान। वाव, खूप दिवसांनी मला हे झाड दिसलं, म्हटलं दाखवावं तुम्हाला पण। किती छान लाजतीये, मस्त ना। आहा, कसं वाटलं तुम्हाला, मस्त ना? तिचं कलेक्शन दाखवते झाडांचं, हे बघा तिचा हा जो झीझी प्लांट आहे तो पण किती छान आलाय। मस्त ना, तुम्ही इकडे बघू शकता ही जी भाजी आहे, ऐती आता स्वच्छ निवडून आणि धुवून तयार आहे। तर मी तुम्हाला मागे बोलले होते व्हिडिओमध्ये, जेव्हा सासूबाई असतात तेव्हा खूप सारी मदत असते, तर ही अशी। सांगा बरं आता स्वयंपाकाला असा कितीचा वेळ लागणार आहे, नाहीतर ही भाजी निवडा धुवा आणि मग ऐते करायला घ्या। आणि लसूण तर सोडलेला असतोच, अगदी मोठी भरणी भरून लसूण सोडून फ्रीजमध्ये तयार असतो। तर अशी ही आज मला आता ही रेडीमेड भाजी दिसली तयार, मी ऑफिसला गेले होते तोपर्यंत मम्मीने ही छानपैकी निवडून मस्तपैकी धुवून ठेवली आहे, तीच आता मी इथे फोडणी। तुम्ही पाहिलं आज मी खूप दिवसांनी ऑफिसला जाऊन आले, बरं वाटलं मैत्रिणींना भेटून आणि कंपनीमध्ये ज्या प्लेसला मी बसत होते ते ठिकाण बघून। खूप दिवसांनी मी गेले होते, खूप महिन्यातून गेले होते, तर मला ना अचानकपणे एक गोष्ट आठवली जी मला खूप महत्त्वाची वाटते शेअर करण्यासाठी तुमच्यासोबत, तर म्हटलं सांगावं आणि दाखवावं सुद्धा की काय शेअर करायचंय। तर ज्या व्ह्यूअर्सनी, ज्या माझ्या सबस्क्रायबर्सनी, ज्या माझ्या मैत्रिणींनी माझा मिशो शॉपिंगचा कपडे शॉपिंगचा जर का ब्लॉग बघितला असेल, तर त्यामध्ये ही मी जी अंगात घातलेली कुर्ती आहे तर ही दाखवली होती। तर आफ्टर वॉश मला या कुर्तीचा तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करायचा आहे, किंवा मिशोवरून ही जी कुर्ती ऑर्डर केली होती मी ही कशी वाटतेय मला आणि काय माझा एक्सपिरियन्स आहे हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं।
तर मी दाखवते तुम्हाला आणि सांगते देखील की एक्झॅक्टली ही कशी आहे. बेसिकली घालता क्षणी पहिल्याच वेळेला ही कुर्ती उसवली म्हणू शकता, फाटली म्हणू शकता, तर तुम्ही बघा. आणि त्या व्लॉगमध्ये मी जेव्हा पहिल्यांदा घातली तेव्हा खूप ढगळी होती, तर ऑटोमॅटिकच धुतल्यानंतर ती इतकी श्रिंक झाली आहे, इतकं आकसलं गेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता याचा गिअर केवढा आहे, ठीक आहे, खूपच कमी गिअर आहे. आणि पॅन्टचा पण गिअर इथं काही मला दाखवायचा आहे, तर हा बिलकुलच कम्फर्टेबल नाही आहे. तुम्ही बघू शकता आता ज्या मुलींचे स्त्रियांचे पाय जाड असतील, मोठे असतील, त्यांना तर हे बिलकुलच कम्फर्टेबल होणार नाही आहे. आणि हा जो कपडा आहे या कपड्यामध्ये बिलकुलच काही म्हणजे हे नाही आहे, काय बोलतात त्याला, बिलकुल हा कपडा स्ट्रॉंग नाही आहे. तर जेन्युइनली मला ही कुर्ती बिलकुल आवडलेली नाही आहे. जर का कोणी घेणार असाल तर प्लीज घेऊ नका, बघून घ्या. आणि मिशोवरून आलेला हा माझा पहिलाच वर्स्ट एक्सपिरियन्स आहे, हा कुर्ती सेट बिलकुल मला आवडलेला नाही आहे. आता हा मी हार्डली आता 2-3 वेळा घालेल आणि हा मला टाकूनच द्यावा लागणार आहे, कारण हा राहणारच नाही आहे. ओके, एकदमच चीप लेवल, चीप क्वालिटी आहे याची. बाकी कुर्ती सेटचा रिव्ह्यू मी जसजसं यूज करेन तसतसं मी माझ्या ब्लॉगमधून देण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे. ॲटलीस्ट माझे जे काही जेवढे काही सबस्क्रायबर आहे जे नेहमी माझे व्हिडिओज बघतात त्यांच्यापर्यंत हे पोहोचावं. चुकून कोणी त्यापैकी माझा व्हिडिओ बघून माझ्यावर विश्वास ठेवून जर का हा कुर्ती सेट खरेदी केला आणि जर का त्यांनाही हा असाच रिसिव्ह झाला तर मला नाही चांगलं वाटणार. माझ्या दृष्टीने ते खूप चुकीचं आहे, म्हणून मी जेन्युइनली तुमच्यासोबत हा रिव्ह्यू शेअर केला. तर मिशोचा एक चांगला एक्सपिरियन्स सुद्धा मला आला आहे, तो तुमच्यासोबत मला अजून शेअर करायचा आहे. त्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी ब्ल्यू कलरची कुर्ती ऑर्डर केली होती आणि मला रिसिव्ह झाली होती पिंक कलरची, तर ती मी रिटर्नला टाकली होती. जसं की मी रिटर्नला रिक्वेस्ट टाकली तर लगेचच नेक्स्ट डेला ते पार्सल रिटर्न झालं आणि तिसऱ्या का चौथ्याच दिवशी माझ्या अकाउंटवरती पैसेसुद्धा ॲज इट इज जमा झाले. तर मिशोचा हा एक चांगला एक्सपिरियन्स आहे आणि हा एक वर्स्ट एक्सपिरियन्स आहे, जे मी तुमच्यासोबत दोन्ही माझे एक्सपिरियन्स शेअर केले आहेत. आणि मला माझ्या ब्लॉगमधून खरं ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे, शेवटपर्यंत माझा हाच प्रयत्न राहणार आहे. तर आजचा व्लॉग मी हा इकडेच एंड करते. मी तुम्हाला दाखवलं की मी ऑफिसला गेले होते आज खूप दिवसातून आणि आता 7 वाजता आहेत, तर इथून पुढची आता माझी संध्याकाळची कामाला सुरुवात होईल आणि नंतर भेटू आपण लवकरच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि खुश राहा. थँक्यू.